हे दुर्दैव आहे की सगळेच ह्या नात्यांमध्ये अडकलेत. मी राजकारणात पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती. मी फक्त नात्यांसाठी राजकारणातही आले, मी ह्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. आणि कुठलीही जबाबदारी जेव्हा पडेल तेव्हा आम्ही संविधानाची शपथ घेऊन काम करतो की याच्यात विरोधी किंवा सत्ताधारी हा विषयच नाही. आणि खरं तर मला आश्चर्य वाटतंय दादा असं बोलतात, कारण का आम्ही सगळे तुम्ही विसरता की घटस्फोट होऊन 6 महिने झालेत. 18 वर्ष आम्ही एकत्र एका संघटनेत काम केलंय. दादा पालकमंत्री होते आणि मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून काम करत होते. आणि गेल्या 7 वर्ष भारतीय जनता पक्षाची इथे सत्ता आहे. कॉर्पोरेशनमध्ये पूर्ण एका पक्षाची सत्ता आहे. त्याच्यामुळे एसटीपी प्लांट असेल, कचरा असेल, हे कॉर्पोरेशनचे विषय आहेत. अर्थातच मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलंय, कारण भारतीय जनता पक्ष त्याच्यात अपयशी ठरलेला आहे. त्याच्यामुळे आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आदरणीय अजितदादा, आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा दादांची खासियत अशी होती की विरोधी पक्षाचंही काम करणारा एक खणखर नेता म्हणून दादांकडे राज्य बघत होतं. त्याच्यामुळे ही भाषणं जी आज कानावर येत आहेत, मला खूप आश्चर्य वाटतंय की मला माहिती आहे अजितदादा हे नाहीच आहेत. आता तुमच्या प्रश्नातच माझी उत्तरं आहेत. तुम्हाला एक खासदार म्हणून, एक राजकारणातली व्यक्ती म्हणून सगळे ओळखतात, मात्र आता ज्या ज्या सभा आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी दादा बोलतात तिथं त्यांचं एक वाक्य मात्र कायम असतं की माझ्या बायकोला तुम्ही मतदान करा, तुमचे प्रश्न मी सोडवेन. हे बोलण्याची वेळ त्यांच्यावरती का यावी? मी पुन्हा तुम्हाला सांगते, मी या देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलंय. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती. माझ्यासाठी नाती ही फक्त आमची नाही आहेत, ही सगळीच माझी नाती आहेत. आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत. त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटतं हे सगळं ऐकून. लोकांनी विचार आणि काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.